माढ्यासंदर्भात धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम केलेला आहे. भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलाय. माढामधून शरद पवार पक्षाकडून ते लोकसभा लढणार आहे. तिथलं चित्र आता लढतीचं स्पष्ट झालंय. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. 14 एप्रिलला ते पक्षप्रवेश करणार आहेत. त्यानंतर 16 एप्रिलला माढातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माढामधून धैर्यशील मोहिते पाटील लढल्यास त्यांच्यासमोर भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांचं आव्हान असणार आहे. सरकारी अशा पक्षामध्ये येत आहे ज्यांचं नाव धैर्यशील मोहिते. यावेळेस मला ते आता भेटून गेले. पक्षामध्ये अधिकृत देण्याचा कार्यक्रम त्यांचा 2 दिवसांनी आहे. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे. आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही. आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा, त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं. पण त्यांनी निर्णय घेतला आहे. शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे.